नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या वतीने ऑल आउट कॉम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवेगळ्या परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन व तपासणी करून कारवाई केली. हे कॉम्बिंग ऑपरेशन बुधवारी रात्री 11 ते गुरुवारी मध्यरात्री 1 या कालावधीत राबवण्यात आलं. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना चेकिंग करून प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एसटी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयित व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहिमेत तब्बल 3213 गुन्हेगारांना चेक करण्यात आलं. त्यापैकी 817 गुन्हेगार मिळून आले. कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान 10720 रुपयांचे 33 कोयते, 3700 रुपयांच्या 8 तलवारी, 500 रुपयांचा एक चॉपर जप्त करून 13 आरोपींना अटक केली, तर 38 केसेस दाखल करण्यात आली आहेत. ही कारवाई खडक पोलीस स्टेशन, फरासखाना, स्वारगेट, सहकारनगर, बंद गार्डन, भारती विद्यापीठ, वारजे माळवाडी, सिंहगड रोड, खडकी, येरवडा, चंदननगर, हडपसर, लोणी काळभर पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्हे शाखा युनिट 1 ने खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात करण उर्फ ठोंब भानुदास आगलावे, नामदेव महेंद्र कांबळे याला अटक केली, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6000 रुपये किमतीचे 10 किलो तांब्याचे पाईप जप्त केले. तर युनिट 3 पथकाने भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार अक्षय उर्फ जंगल्या राजू भालेवर याला अटक केली. गुन्हे शाखा युनिट 5 पथकाने हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी पंकज विठ्ठल कांबळे याला अटक करून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच युनिट 6 ने निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी कन्वर सिंग कालू सिंग टाक याला अटक केली. खंडणी विरोधी पथकाने विना परवाना पिस्तल बाळगणाऱ्या पियुष उर्फ कान्हा सतीश जाधव याला अटक केली. त्याच्याकडून 25,100 रुपयांचे पिस्तल आणि एक काडसूज जप्त करून उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघांना अटक करून त्यांच्याकडून 95,200 रुपयांचा गांजा आणि MDMA पिल्स जप्त केल्या. तर पथक 2 ने येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 80,000 रुपयांचा गांजा जप्त करून एकाला अटक केली. CRPC कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत 102 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच 181 हॉटेल लॉजची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी कारवाईमध्ये 754 संशयित वाहन चालकांना चेक करून 38 जणांवर कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेने 61 दुचाकी, 24 तीन चाकी, 31 चार चाकी आणि 1 जड वाहन अशी एकूण 117 जणांवर कारवाई केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार पोलीस सह आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 प्रियांका नारनवरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 रोहितदास पवार, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग राहुल श्रीराम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार यांच्या पथकाने संयुक्तपणे हे कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.